दार उघडबई अकरा जानेवारी भागामध्ये सार म्हणतो मुक्ता प्रेमाने असं जवळ यायचं आणि सावकाश बोलायचं तिला असते आणि नंतर म्हणते जाऊ द्या मीच दारू उघडते राऊसाहेब म्हणतो उठलात का रे दोघांची गडबड उठते सार म्हणतो दादा मुक्ता म्हणते अहो तुम्ही जाना तो म्हणतो हो दादा आलो आलो दादाच्या हातात ट्रे असतो त्यामध्ये नाश्ता सारंग दारू उघडतो म्हणतो दादा हे काय तो मुक्ताकडे बघतो आणि स्माइल करतो सारंग म्हणतो द्या इकडं माझ्या हातात तर नाही 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 ते मुक्ताजवळ ठेवत हो तुम म्हणतो तुमच्यासाठी मस्त नाश्ता थालपीठ आणि चहा घेऊन आलो आणि हे मुक्ता काढा पण आणलाय हा काढा घे म्हणजे जखमा बऱ्या व्हायला मदत होईल मुक्ता म्हणते आहो पण तुम्ही कशाला आणलं आम्ही आलो असतो ना दादा म्हणतो का बाप आपल्या लेकरासाठी काही करू शकत नाही का, का? का प्रत्येक वेळेस लेकरानेच बापासाठी करायचं का असा काही नियम आहे का नाही ना सारंग आणि मुक्ता त्यांच्याकडे बघत राहतात रावसाहेब दोघांकडे बघतो अंबिका रेणुकाकडे जाते आणि खात म्हणते रात्रभर जागले मी असा सॉलिड प्लॅन केला मी। ना मी अशी डॉकेलेटी वापरली ना आयुष्यभर अशी डॉकेलेटी कधीच वापरली नाही मी दादाला पण तो प्लॅन खूप आवडलाय रेणुका म्हणते पण दादांच्या काही गोष्टींना मला पटतच नाही अंबिका म्हणते आता काय झालं ती खुशालते त्या मुक्ताच्या खोलीमध्ये चहा नाश्ता घेऊन गेले हे मला अजिबात सहन झालेले नाहीये म्हणते कारण त्यामागचं गुपित तुला माहिती नाहीये काय बकऱ्याला जेव्हा आपल्याला बळी द्यायचा असतो ना किळी खात म्हणते त्याला आपल्याला चांगलं चुंगलं खाऊ घालावं लागतं नंतर त्याला पुजावं लागतं आणि मग असा त्याच्या मानेवरनं सुरा दादा जी करतोय ना ते बरोबर करतोय रेणुका हसून म्हणते अच्छा काय ग पण तू तुझा तु तु प्लॅन सांगणार होती ना अंबिका म्हणते काय आपण त्यांच्या लग्नाची एक सरप्राईज पार्टी ठेवणार आहोत आणि त्या पार्टीचा उद्देश असा असेल रेणुका म्हणते सगळ्या महत्वाच्या लोकांशी मुक्ताची ओळख करून द्यायची ते हू मुक्ता आणि सारंगला वाटलं पाहिजे म्हणजे त्यांना अजिबात डाऊट आला नाही पाहिजे इकडे दादा म्हणतो खाऊन घ्याय थालपीठ आणि चहा सब्रका फल मिठा होताय आजपासून तू तुझ्या तु हक्काच्या घरात इथे राहायचं आहे सारंग एवढा आनंदित होतो आणि म्हणतो दादा मला विश्वासच बसत नाही मला वाटतं मी एखादं स्वप्न बघतोय तर तो स्वाभाविक आहे असं वाटणं स्वाभाविक आहे आणि एवढ्या प्रखर विरोधानंतर माझ्यात झालेला असा प्रखर बदल एवढ्या पटकन स्वीकारणं खूप अवघड आहे पण मुक्तामुळे मी आज जिवंत आहे बरं तुम्ही आवरून सारंगला म्हणतो जरा एक दोन मिनटं बाहेर आहे ना सारंग म्हणतो मी आलोच तू खाऊन घे बाहेर जाऊन म्हणतो काय दादा तो तारी काय काय जा बायकोचं सामान घेऊन ये आउट हाऊसमधून सारंग म्हणतो दादा आणि त्याला मिठी मारतो तो तारी जा वेळ घालू नको तो गेल्यानंतर रावसाहेब म्हणतो ज्या क्षणी तुला सत्य कळेल ना फार मोठा हादरा बसेल तुला काय करू बाप आहे तू जा हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच करतोय बाळा सारंग जातो आणि आत्माराम आणि सगळ्यांना सांगतो आजपासून मुक्ता माझ्या खुलीत राहणारे तिच्या बॅग्स घ्यायला आलो मी आता कसलंच टेन्शन घेऊ नका आत्माराम हात जोडून म्हणतो मालक आमच्या डोक्यावरचा ताण हलका झाला आता कुसुम हात जोडते आणि मान हलवते तों तो अण्णा तुम्ही असे हात जोडू नका बरं हात जोडून म्हणतो खरं तर मी सगळ्यांची माफी मागायला हवी माझ्यामुळे तिला तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला पण एवढं होऊन पण तुम्ही कधीच तक्रार केली नाही कुसुम म्हणते आहो असं नका बोलू आम्हाला आहे तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे सारंग म्हणतो माझी एक इच्छा आहे तुम्ही असं घराच्या बाहेर न राहता घरामध्ये पाहुण्यांच्या खोलीत राहावं हो। आत्मारा म्हणतो नाही मालक मोठ्या मालकांनी माझ्या लेकीला त्यांच्या मनात घरात जागा दिली ना हेच आमच्यासाठी खूप आहे अहो मी गा जेवढा होतो ना तेव्हापासून तुमच्या घरात संबळ वाजवायला येतो मी तेच राहायचो मला काय त्यामध्ये चुकीचं वाटत नाही बघते म्हणते ही मुक्ताताईची बॅग आणि देवीची मूर्ती सारंग म्हणतो बॅग मी घेतो पण त्याचं काय मी अजून आंघोळ केलेली नाहीये ना मूर्ती नाही घेत कुसुम म्हणते मी काय म्हणते मी येऊ का तिला पाहायला आत्माराम म्हणतो नको नको तिला आराम करू दे सारंग म्हणतो अण्णा त्यांची इच्छा असेल तर ते त्यांना येऊ द्या ना तो ओ छोटे मालक तिला अशा मोठ्या घरची सवय नाही हो बिथरून जाते लगेच तो तो अण्णा मी आहे ना मी घेईल सगळं सांभाळून रूममध्ये जाताना म्हणतो या ना या मुक्त बघायला लागते तेवढ्यात कुसुम दिवी आईची मूर्ती घेऊन आत येते तिवून ते आई आणि उठायला लागते सारं म्हणतो अगं आरामात आरामात तिन ते आई ना कुसुम इकडे तिकडे बघते म्हणते नाही नको सारं म्हणतो तो आव आई बसा ना मुक्ता म्हणते आई बरं झाली तू भेटायला आली तू आज आली नसते ना तर मीच येणार होते तुम्हाला भेटायला कुसुम म्हणते लेख सासरी गेली की मायलेकींचं प्रेम खूप वाढतं कारण त्या परत परत, परत भेटणार नसत्यात कशाला पाहिजे भेटी मी तुझं डोकं खाणार छोट्या छोट्या गोष्टीवरून तुला ओरडणार फटके देणार मुक्ता म्हणते आई रोज भेटणार असेल तर फटके खायला मी तयार आहे इकडे रावसाहेब तिला म्हणतो आता तूही माझ्या म्हणण्यासारखं वागायला पाहिजे ते तुमच्यावरनं जीव ओवाळून टाकावा असं वाटतो मला खरं सांगू का मी मुक्ताच्या पाठीशी ठामपणे जरी उभे असली ना तरी आता हळूहळू माझा आत्मविश्वास जायला लागला होता एवढी तडपड करून तुमच्यात काहीही फरक पडत नव्हता एवढासा पण नाही रावसाहेब म्हणतो मी मुक्ताचा स्वीकार केला की तू परत आपल्या खुलीमध्ये येशील असाही माझा त्यामागचा उद्देश आहे असं तू समजू शकते आता ती काही असेल तर मी तिचा स्वीकार केलाय आता माझं म्हणणं तुला ऐकावंच लागेल वैजिंती म्हणते जी मालक तुम्ही म्हणाल तसं तर मोठ्याने असतो म्हणतो मग आता आपल्या खोलीमध्ये चल आता इथे नाही राहायचं पुन्हा आपण एकत्र आपल्या खोलीमध्ये राहू आणि कितीही भांडणं झाली तरी तू आपली खोली सोडून जायचं नाही वैजयंती म्हणते कित्येक वर्ष मी हा माणूस तुमच्यात शोधते इकडे मुक्ता दि म्हणते आता ह्या घरात फक्त प्रेम आणि प्रेमच पसरू दे तर तुम्हाला काय वाटतं खरंच या बायकांचं म्हणणं खरं ठरेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद